भाजपचे नेते पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्या जागी राज्यसभेवर कुणाची वर्णी लागणार असा प्रश्न मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेला जात होता आता या जागांवरचा सस्पेन्स संपलाय या दोन्ही जागांवर भाजपचे धैर्यशील पाटील आणि अजित पवार गटाच्या नितीन पाटील यांची वर्णी लागली आहे भाजपकडून माजी खासदार रावसाहेब दानवे पुनम महाजन आशिष देशमुख अशा नेत्यांची चर्चा होती पण कोणाच्या मनीधानी नसताना राज्यसभेवर धैर्यशील पाटील यांची वर्णी लागली भाजपनं पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर केला पण हा धक्का नेमका कोणासाठी आहे धैर्यशील पाटील नेमके आहेत कोण त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यामाग भाजपचा नक्की काय डाव आहे पाहुयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय बोल भिडू धैर्यशील पाटील अनेकांना माहिती नसलेलं राजकारणातलं नाव महाराष्ट्राला ओळखीचा नसलेला चेहरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये धैर्यशील पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता अवघ्या दीडच वर्षात भाजपनं त्यांना राज्यसभेवर संधी दिली तर भाजप राज्यसभा आणि विधानसभेवर सहजपणे कुणालाही संधी देत नाही त्यांच्याकडे इच्छुकांची नेहमीच भाऊ गर्दी असते आताही रावसाहेब दानवे पुनम महाजन अशा मोठ्या नेत्यांची नावं शर्यतीत होती पंकजा मुंडेंप्रमाणे प्रमाणे पूनम महाजनांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल असं बोललं जात होतं पण भाजपनं ऐनवेळी धैर्यशील पाटील यांच्या काळात उमेदवारीची माळ घातली साहजिकच यामागे भाजपची काहीतरी राजकीय समीकरणं असणार आहेत आता ही राजकीय समीकरणं नेमकी काय आहेत हे समजून घेण्याआधी धैर्यशील पाटील नक्की कोण आहेत हे समजून घेऊयात धैर्यशील पाटील हे पेण विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्मचे माजी आमदार आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर इथून निवडणूक जिंकली होती दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोदी लाट होती या लाटेतही धैर्यशील पाटील यांनी आपला गड कायम राखला होता पण दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या रवी शेठ पाटील यांनी त्यांचा पराभव केला या पराभवानंतर पाटील फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये भाजपात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला यावेळी फडणवीसांनी केलेलं वक्तव्य धैर्यशील पाटील यांचं राजकीय महत्व अधोरेखित करणारं ठरलं दोन हजार चौदा मध्ये मी धैर्यशील पाटील यांना भाजपात घेण्यासाठी प्रयत्न केला होता पण तेव्हा मला यश आलं नाही आता अखेर ते भाजपात सामील होत आहेत असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं यावरून धैर्यशील पाटील यांचं राजकीय महत्व लक्षात येऊ शकतं धैर्यशील पाटील यांना राजकारणाचं बाळकडू आपले वडील मोहन पाटील यांच्याकडून मिळालं मोहन पाटील हे शेकापचे ज्येष्ठ नेते होते त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवलं होतं त्यामुळे लहानपणापासूनच धैर्यशील पाटील यांच्यावर डाव्या विचारांचा प्रचंड पगडा होता ओघवती वक्तृत्व शैली खणखणीत आवाज अभ्यासपूर्ण भाषणं यामुळे उत्तम वक्ता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली पक्ष संघटनेत त्यांच्या कामाची दखल घेऊन शेतकरी कामगार पक्षानं सलग तीन वेळा पेण विधानसभेची उमेदवारी दिली आता भाजपात आल्यानंतर त्यांच्यावर दक्षिण रायगडच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले होते त्यानुसार त्यांनी पक्ष संघटना वाढीवर भर दिला त्यामुळे रायगडमधून त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांची होती पण ही जागा महायुतीकडून अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांना सोडण्यात आली त्यामुळे भाजपच्या गोटात नाराजीचा सूर होता त्यावेळी फडणवीस यांनी तटकरे यांच्या प्रचारासाठी पेणमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत धैर्यशील पाटील यांनी केलेला त्याग पक्ष विसरणार नाही त्यांना पक्षाकडून योग्य वेळी संधी दिली जाईल ते खासदार होतील असा शब्द दिला होता अखेर त्यांना त्यांच्या त्यागाचं बक्षीस मिळालं पण केवळ लोकसभेतील त्यागासाठी भाजपनं त्यांना राज्यसभेवर संधी दिली असं म्हणता येत नाही यामागे भाजपचे तीन, तीन डाव असल्याचं सांगितलं जातं आता हे भाजपचे तीन डाव नक्की काय आहेत ते देखील पाहूयात तर धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर संधी देण्यामागं भाजपचा पहिला डाव सांगितला जातो तो म्हणजे मिशन कोकण कोकणात भाजपची सत्ता असावी हे मागच्या अनेक वर्षांपासून भाजप नेत्यांचं स्वप्न आहे पण हा पारंपरिक शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय राज्यात भाजप शिवसेनेची युती असताना भाजपला इथं आपले पाय पसरायला संधी नव्हती तरीही कोकणात घुसण्याचा भाजपनं अनेकदा प्रयत्न केला पण त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही आता शिवसेना फुटीनंतर कोकणात आपलं वर्चस्व निर्माण करण्याची संधी भाजपकडे या आधीच लोकसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या माध्यमातून भाजपनं रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आपल्याकडे खेचून घेतली आहे तर रायगडची जागा ही मित्र पक्षाकडे म्हणजे अजित पवार गटाकडे आणली आहे पण लाँग टर्म राजकारणाचा विचार करून भाजपनं आता रायगडमध्ये धैर्यशील पाटील यांना राजकीय बळ दिलंय त्यांच्या माध्यमातून रायगडमध्ये भाजपचं वर्चस्व निर्माण करण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसून येतोय अलिबाग पेण पनवेल आणि उरण या चार विधानसभा मतदारसंघात धैर्यशील पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे शेतकरी कष्टकरी वर्गासाठी लढणारा नेता आंदोलन आणि चळवळीतला चेहरा म्हणून धैर्यशील पाटील यांची ओळख आहे त्यामुळे ग्रामीण भागात त्यांना मोठा पाठिंबा आहे आता भाजपनं पाटील यांना राज्यसभेवर पाठवून पेण मधला अंतर्गत वाद मिटवलाय इथं भाजपचे रवीशेठ पाटील विद्यमान आमदार आहेत धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर संधी दिली नसती तर आगामी काळात पेण मध्ये अंतर्गत वाद उफाळून आला असता पण भाजपनं आधीच हा वाद मिटवला शिवाय धैर्यशील पाटील यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातल्या इतरही जागा आपल्याकडे खेचून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे अलिबाग पेण पनवेल आणि उरण अशा चार जागांवर भाजपचा डोळा असल्याचं सांगितलं जातं तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद निर्माण करण्यासाठी देखील भाजपला पाटील यांची गरज लागणार आहे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर सत्ता काबीज केली तर आपोआप उद्धव ठाकरे यांना इथं शह बसतो रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आधीच भाजपनं सत्तांतर घडवलंय आता रायगड साठी भाजपनं धैर्यशील पाटील यांना मैदानात उतरवल्याचं सांगितलं जातं धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यामागं भाजपचा दुसरा डाव सांगितला जातो तो म्हणजे आगरी समाजाची मतं आगरी समाज प्रामुख्यानं उत्तर कोकणात राहतो रायगड ठाणे आणि पालघर हा सगळा पट्टा बेल्ट म्हणून ओळखला जातो कर्जत पनवेल उरण आणि ठाणे तालुक्यातील जवळपास पंच्याण्णव टक्के गावं आगरी लोकवस्तीची असल्याचं सांगितलं जातं तर कल्याण भिवंडी अंबरनाथ उल्हासनगर पेण अलिबाग तालुक्यातील ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गावं आगरी लोकवस्तीची आहेत भिवंडीचे माजी खासदार कपिल पाटील आतापर्यंत भाजपकडून आगरी समाजाचं नेतृत्व करत होते पण त्यांचा लोकसभेत पराभव झाला त्यांना बाळा मामा म्हात्रे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे भाजपला नव्या आगरी नेतृत्वाची गरज होती त्यामुळे भाजपनं धैर्यशील पाटील यांना संधी दिल्याचं सांगितलं जातं आता धैर्यशील पाटील यांच्यामुळं आग्री बेल्ट मधील किती जागांवर भाजपला फायदा होतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर पाठवण्यामागं भाजपचा तिसरा डाव सांगितला जातो तो म्हणजे शेकापला दिलेला मेसेज शेतकरी कामगार पक्ष हा एकेकाळचा महाराष्ट्रातला मोठा पक्ष होता पण मागच्या काही वर्षात या पक्षाला उतरती कळा लागली आहे पक्षाच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी इतर पक्षात पक्षांतर केलं या पक्षाची उरली सुरली सत्ता रायगड जिल्ह्यात अस्तित्वात होती मात्र आता इथंही धैर्यशील पाटील यांनी शेकापची साथ सोडली त्यामुळे रायगडमध्ये शेकापची ताकद खिळखिळी झाली सध्या शेकाप हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे लोकसभेत शेकापनं ठाकरे गटाच्या अनंत गीतेंचं काम केलं होतं त्यामुळे मवियानं शेकापच्या जयंत पाटील यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता शरद पवार गट पुरस्कृत त्यांना उमेदवारीही दिली होती पण मवियाच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं जयंत पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा जयंत पाटील यांनी मविया विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती आता भाजपनं धैर्यशील पाटील यांना संधी देत आम्ही आमच्याकडे आलेल्या नेत्यांचा सन्मान करतो त्यांना योग्य ती संधी देतो असा मेसेज दिलाय त्यामुळे आगामी काळात रायगड जिल्ह्यात शेकाप मधून मोठ्या प्रमाणात आउटगोईंग सुरू होऊ शकतं असं बोललं जातं याचा थेट इम्पॅक्ट पडत असला तरी यामुळे महाविकास आघाडी देखील डॅमेज होताना आहे धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यामाग आणखी काय कारण असू शकतात धैर्यशील पाटील भाजपच्या मिशन कोकण साठी फायद्याचे ठरू शकतात का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूला नक्कीच नक्की सबस्क्राईब करा